नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मोरोशी PSC चा सावळा गोंधळ। दिनांक 27/4/2023 रात्री 11:15 आरोग्य केंद्र मोरोशी, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथील महाराष्ट्र शासन विभागाचे आरोग्य केंद्र असून माणसाच्या अंगावर काट्या येईन असा प्रसंग रात्री घडला। एक आदिवासी गरोदर महिला तिच्या पोटातील 7 महिन्याचे बाळ व तिचा जीव धोक्यात असताना ते कसे बसे आरोग्य केंद्रावर पोहोचले आणि आरोग्य केंद्र बंद असल्याने मोरोशी ते टोकावडे ग्रामीण रुग्णालय मध्ये 15 किलोमीटर वर घेऊन गेले। त्या मुलीची अवस्था खूप खराब झाली होती। हॉस्पिटल मध्ये पोहोचताच त्या महिलेने 7 महिन्याच्या बाळाला जन्म दिला। त्या महिलेचा जीव वाचला। नंतर 15 मिनिट मध्ये मोरोशी आरोग्य केंद्रामध्ये 2 लहान बालक, 1-2 महिन्याचे आणि दुसरे 3 महिन्याचे, खूप त्यांना ताप आला होता। त्यांची पण तीच अवस्था झाली होती। त्या दवाखान्यातील शिपाई त्यांनी डॉक्टरांना कॉल केला आणि एक फोनवर त्या शिपाईला सांगून कोणतीही तपासणी न करता त्या मुलांना औषध दिले। त्यांना जर कमी जास्त काय झाले असते तर कोण जबाबदार? आरोग्य विभागातील मुख्य अधिकारी यांनी त्या गोष्टीची दखल घेणे गरजेचे आहे आणि आरोग्य केंद्र नेहमी चालू ठेवणे, ही मागणी बोराडे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच वैभव सीताराम सरोगदे यांनी केली आहे। डॉक्टर कधी वेळेवर तिथे पोहोचत नाही, नेहमी उशिरा येतात, म्हणून लोकांना त्रास होतो। प्रतिनिधी किरण कारभार, मुरबाड। नमस्कार, मी वैभव सीताराम सरोगदे, भोंडे ग्रामपंचायत सरपंच। त्याचप्रमाणे इथे नॅडीचे पण आपल्या इथे सरपंच आहेत। एक अशी आज घटना घडली की 11:30 एक मोदरवाडी 15-16 किलोमीटर मोरोशी पासून असलेले एक आरोग्य केंद्र आहे, तिथे एक डिलिव्हरीची एवढी क्रिटिकल पेशंट ती महिला होती की अक्षरशः 108 वरून ती गाडी बोलवल्यानंतर त्या गाडीतले जे ड्रायव्हर होते त्यांनी स्ट्रेचरवरती त्या महिलेला घेऊन ताबडतोब टोपडा या PSC केंद्रात पोहोचले आणि तिथे लगेच काही क्षणामध्ये ती डिलिव्हरी पेशंट तिथे त्या लहान बाळाला जन्म दिला तिने। त्याच्यानंतर 10-15 मिनिटांमध्ये 2 लहान बालकं, ते 1-2 महिन्याचा, 1-3 महिन्याचा, हे त्यांना त्यांची प्रायव्हेट गाडी करून ते इथपर्यंत कसे विषय पोहोचले। आणि तुम्ही पाहू शकता या आरोग्य केंद्राला टाळा आहे, इथे कोणत्याही प्रकारचे डॉक्टर नाहीये आणि सिस्टरही नाहीये। त्याच्यानंतर इथे लहान मुलं पोहोचल्यानंतर ती खूप रडत होती, एका लहान मुलाला खूप ताप होता आणि डॉक्टरांना फोन केल्यानंतर शिपायांनी त्यांना ती बातमी कळवली आणि डॉक्टरांनी सांगितलं की ते लहान मुलांना हे पॅरासिटामोलचं एक छोटंसं औषध दे आणि ते कोणत्या परिस्थितीत त्या डॉक्टरांनी सांगितलं पेशंट न बघता आणि त्या हे औषध पाजल्यानंतर त्या लहान बाळाला जर कमी जास्त काय झालं असतं तर या सर्व गोष्टीला जबाबदार कोण? शासनाने या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि आदिवासी भागातली जी माझी आदिवासी बांधव आहेत ते कसे कसे या आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचतात आणि या सगळ्या गोष्टीला ते सामावले जातात आणि शासनाने खरंच या बारकाईने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। शासन डॉक्टरांना राहण्यासाठी तुम्ही बघू शकता समोर शासनाने एवढी त्यांना राहण्याची सोय केली आहे, इथं कोणत्याही प्रकारचे डॉक्टर थांबत नाही। सिस्टर असतात तर डॉक्टर नसतात, डॉक्टर असतात तर सिस्टर नसतात। हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे आणि माझ्या आदिवासी बांधवांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे, हे शासनाने दखल घ्यावी। आणि ही बातमी आरोग्य आपले मंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी हे प्रश्न आदिवासी लोकांचे सोडवले पाहिजे, हीच विनंती करतो। नमस्कार, मी बोरंडा ग्रामपंचायत सरपंच वैभव सरोगदे। त्याचप्रमाणे आपल्याला इथं नॅडीचे पण सरपंच उपस्थित आहेत। मी इथं आल्यानंतर मी ज्यावेळेस यांना इथं येताना बघितलं त्यावेळेस ती 2 लहान मुलं त्या गाडीमध्ये आणली गेली आणि याच्या आधीचा एक पेशंट डिलिव्हरीचा तो इथून टोकवड्याला अति तातडीने पोचवण्यात आला। खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये ती लोकं इथपर्यंत पोचले पण आपला तुम्ही बघू शकता या गेटला लॉक असल्या कारणाने ती इथून निघून गेली। त्याच्या पाठीपाठ 15-20 मिनिटांनी दुसरी गाडी आली लहान मुलांना घेऊन आणि इथे एक शिपाई होते, त्यांच्या कानावरती गेल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना फोन केला आणि डॉक्टरांना फोन केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की डॉक्टरांना सांगण्यात आले लहान मुलं आहेत आणि त्या शिपायाच्या माध्यमातून त्या डॉक्टरांनी हे पॅरासिटामोल मोल त्या लहान मुलांना औषध दे सांगितलं आणि ते औषध त्या लहान मुलांना पाजण्यासाठी ती मुलं शांत होतील हे तुम्ही बघू शकता। त्या शिपायांनी गेट बंद असताना मागच्या दरवाजाने ते औषध इथं आणून दिलेलं आहे। हा डॉक्टरांचा निष्काळजीपणा, हे औषध पाजल्यानंतर त्या मुलांना जर कमी जास्त काय झालं असतं तर याला जबाबदार कोण? या सगळ्या गोष्टीची दखल शासनाने घेतली पाहिजे
आणि हा जो होणारा प्रकार आहे हा आमच्या ग्रामीण भागात आदिवासी लोकांना जो होणारा त्रास आहे त्रासाला कुठेतरी आळा बसला पाहिजे, हे प्रशासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती करतो. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.